दंडत प्रणाम मंडळी, मान बेटू चॅनलच्या परिवारामध्ये आपलं स्वागत. आज स्थान दर्शन करायसाठी येणार आहात का आमच्यासोबत? यायचं जर असेल तर चला आज आपण जाऊयात श्री क्षेत्र पापविनाशिनी. मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे स्थान दर्शन केलं श्री क्षेत्र पांढरे येथील, तेथून फक्त 3 किलोमीटरच्या अंतरावरती असलेलं हे स्थान, सुंदर असं गोदावरी नदीच्या तीरावरती हे स्थान आहे. ते स्थान वंदन करण्यासाठी आपल्याला आज जायचं आहे, पण जाण्यासाठी आधी या व्हिडिओला लाईक करावं लागतं. बघा, जर व्हिडिओला लाईक जर नाही केलं तर व्हिडिओ स्टॉप होऊन जातो. स्टॉप झालं तर व्हिडिओ लगेच लाईक करून देणे, तर पुन्हा स्टॉप होईल. व्हिडिओला लाईक करा आणि चला आमच्यासोबत आज श्री क्षेत्र पापविनाशिनी तेथे जाऊयात, भगवंताच्या ठाई अवसर करूयात, लीळाश्रवण करूयात. चलायचं आहे ना, तर चला निघूयात. मंडळी, फायनली आपण आता येऊन पोहोचलो आहोत श्री क्षेत्र पापविनाशिनी येथील स्थानांच्या जवळ, मंदिराच्या जवळ. आपण आपल्या स्क्रीनवरती बघत आहात, हाच तो सुंदर असा परिसर आहे. याच परिसरामध्ये जवळपास सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे 7 स्थाने आहेत वेगवेगळ्या छोटछोट्या मंदिरांमध्ये. ते संपूर्ण स्थाने आपण आधी वंदन करणार आहोत, परंतु येथील महत्त्वाचं स्थान म्हणजे जेथे स्वामींचं 3 दिवस वास्तव्य होतं, त्या अवस्थान स्थानाच्या ठाई आपण आधी वंदन करण्यासाठी जाणार आहोत. तर चला आपण जाऊयात आधी अवस्थान वंदन करण्यासाठी. भाविक भक्तगण हो, असे हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे परमपवित्र चरणांकित 7 स्थान आपण वंदन केले. या स्थानाच्या ठाई खूप सुंदर सुंदर अशा लीळा झालेल्या आहे.
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं येथे 3 दिवस अवस्थान आहे. अवधूताची भेट असेल, भिक्षेबद्दल काही मार्गदर्शन असेल, अवधूताला अकृत्रिम आनंदाचा संचार असेल, चोरांची कुमती हरणे असेल, अशा खूप सुंदर अशा लीळा या स्थानाच्या ठाई झालेल्या आहे. परंतु आज आपण जी लीळा श्रवण करणार आहोत ती आहे चोरांची कुमती हरणे. ही लीळा आपण श्रवण करणार आहोत. आपण आपल्या स्क्रीनवरती बघत आहात हे सुंदर असं परमपवित्र ते स्थान आहे, ज्या स्थानाच्या ठाई आमच्या स्वामीजींनी चोरांची जी चोरी करण्याची जी इच्छा होती ती क्षमवली होती आणि त्यांना दुसऱ्या मार्गाला लावलं होतं. हे ते सुंदर स्थान, या स्थानाची आपण आता लीळा श्रवण करणार आहोत. परब्रह्म परमेश्वर अवतार साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पांढरीला वैजोबांच्या वाळुक्यांचा स्वीकार करून स्वामीजी पापविनशिनीच्या या परिसरामध्ये आले. येथे आल्यानंतर अवधूताची भेट झाली, नंतर राणायचा अवधूताला अकृत्रिम आनंदाचा संचार झाला. त्यानंतरला पुढे एक लीळा झाली, आणखी राणायसालाही भिक्षेला स्वामीने इथून पाठवलं होतं, तिलाही मार्गदर्शन केलं होतं. आणि रात्रीची वेळ त्या दिवशी झाली, स्वामींना संध्याकाळचा पूजावस्त्र झाला, स्वामींचं भोजन झालं, स्वामीजींनी रात्रीची वस्ती स्वीकारली. पण इतक्यात काय झालं, भोजन वगैरे झाल्यानंतर स्वामी थोडेसे शेतपावलीसुद्धा या परिसरामध्ये केली असेल. खरंच खूप सुंदर असा परिसर आहे, नदीच्या तीरावरती कदाचित स्वामी गेले असतील, खूप सुंदर सुंदर लीळा अशा इथे झाल्या असतील. रात्रीचा पूजावस्त्र झाल्यानंतर भोजन केल्यानंतर स्वामींनी पौड स्वीकारल्यानंतरला या परिसरामध्ये काही चोर आले, आणि चोर आल्यानंतरला त्यांचा गलबला वगैरे आवाज थोडासा चालू झाला. इतक्यात तो आवाज ऐकला आमच्या बायसाबाईंनी. बायसाबाई घाबरल्या, बाबा बाबा चोर आले, बाबाजी चोर आले, काय करायचं आपण? स्वामीजी म्हणतात, बाई शांत व्हा, थोडे शांत व्हा. स्वामीजी मठाच्या बाहेर आले असतील आणि मठाच्या बाहेर येऊन येथे एक पिंपळाचा पार होता, त्या पिंपळाच्या पारावरती स्वामीजी उभे राहिले आणि जोरात खाकरले. तो खाकरण्याचा आवाज ऐकून ते जे चोर होते त्या चोरां असं त्यांना काहीतरी वाटलं, अरे ते कोणीतरी आहे, आपण इथे सध्या नको जायला. ते घाबरले आणि गंगेच्या काठाकाठाने, गंगेच्या म्हणजेच गोदावरी तीराच्या काठाकाठाने पुढे चालले गेले. परंतु थोडीशी मनामध्ये बायसाबाईंच्या वगैरे धाकधूक असेलच, स्वामीजींनी एक प्रकारे या संपूर्ण या परिवाराला, स्वामींचा जो भक्तजन परिवार होता त्यांना अभयदान दिलं. चोरांची कुमती हरली आणि चोर इथून चालल्या गेले. रात्र कशीबशी निघून गेली. नंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी वैजोबाचे सासरे स्वामींच्या दर्शनाला आले. ते आल्यानंतरला स्वामीजींना म्हणतात, जीजी रात्री येथे चोर तर आले नव्हते ना? तर स्वामीजी म्हणाले, हो आले होते, आम्ही त्यांना पळवून लावलं. परंतु वैजोबांचे जे सासरे होते ते सर्वज्ञांना विनंती करू लागले, जीजी देवा येथे तुम्ही थांबू नका, हा चोरांचा अड्डा आहे, कदाचित येथे तुम्हाला काही घातपातही होऊ शकतो. यावर स्वामीजींनी दिलेलं उत्तर खूप सुंदर होतं. स्वामीजी म्हणतात, आम्ही महात्मे भिक्षुक, आमच्याजवळ चोरी करण्यासारखं आहे तरी काय हो. तरीही वैजोबाचे सासरे म्हणतात, जीजी नाही देवा, आपण येथून मीरगावला जावे, त्या ठिकाणी आपण आपली वस्ती स्वीकारावी. आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी मानवजातीच्या या वेशाला मान देत आमच्या स्वामीजींनी पापविनशिनीचा हा परिसर सोडला. 3 दिवस वास्तव्य स्वामींचं इथे त्याआधी झालं होतं आणि स्वामीजी इथून पुढे मग मीरगावला गेले. या जगाचा मालक जो सर्वांच्या
चुकीच्या वाईट बुद्धींचा नाश करतो. कदाचित त्या चोरांच्या बुद्धीचाही येथेच नाश केला असेल. असं सुंदर परमपवित्र हे स्थान श्री क्षेत्र पांढरी येथील पापविनाशिनी. अशा या परमपवित्र स्थानास माझा शिरसाष्टांग दंडवत. नुन्नो असं हे परमपवित्र स्थान आपण वंदन केलं. खूप सुंदर मंदिर, खूप सुंदर परिसर, कारण की परमपवित्र गोदावरी नदी आणि या गोदावरी नदीच्या तीरावरती असलेलं स्वामींचं हे परमपवित्र चरणांकित स्थान. 3 दिवस येथे स्वामींचं वास्तव्य. खूप पवित्र हे स्थान आहे. ते वंदन करण्यासाठी आपण यायला पाहिजे. येण्यासाठी मात्र रस्ता आधी जाणून घ्यायला पाहिजे. श्री क्षेत्र पापविनाशिनी हे जे स्थान आहे हे श्री क्षेत्र पांढरी या स्थानापासून फक्त 3 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. पांढरीला कसं यायचं आपण मागच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलं. तेथून थोडंसं कच्च्या रस्त्याने नदीच्या तीरावरती या स्थानाकडे यावं लागतं. या स्थानाची गुगल मॅपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. त्या लिंकवरूनच तुम्हाला येथे येता येईल, कारण की शक्य नाही मला ते व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं. खूप शेतातून वगैरे आपल्याला यावं लागतं. खूप काय म्हणतील त्याला, मातीचा रस्ता आहे, कच्चा रस्ता आहे. तुमची गाडी जी आहे ती फक्त 4-व्हीलर किंवा ट्रॅक्टर आणि क्रुझर हीच गाडी इकडे येऊ शकते, आणि तीही फक्त उन्हाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये. पावसाळ्यामध्ये तुम्ही चुकूनही हे स्थान दर्शन करण्यासाठी येऊ नका, कारण की अक्षरशः पूर्ण काळ्या मातीचा कच्चा रस्ता आहे. आपली गाडी थोडा जरी पाऊस जरी पडला तरी फसून जाऊ शकते, एवढी काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. म्हणून फक्त उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात हे स्थान दर्शन करण्यासाठी तुम्ही नक्की या. गुगल मॅपची लिंक आहे, मी ती डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. तर तुम्ही नक्की या हे स्थान दर्शन करण्यासाठी, ही मी आशा बाळगतो. भाऊ, ताई, दादा, काका, एक प्रेमाची विनंती, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करून द्या. कमेंट करा या व्हिडिओच्या खाली, हा व्हिडिओ बघून तुम्हाला काय वाटलं. खूप जास्तीत जास्त शेअर करा. प्रत्येक मानवपंथीय साधकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. त्यांना हे सुंदर असं मंदिर आणि परमपवित्र असं स्थान वंदन करायला त्या निमित्ताने भेटेल. आणि त्यांची इच्छा जर झाली तर तुम्ही निमित्त व्हाल त्यांना. व्हिडिओ शेअर केला होता त्यामुळे तुम्ही निमित्त मात्र व्हाल त्यांना हे स्थान दर्शन घडवण्यासाठी. त्याचंही कदाचित पुण्य तुम्हाला लागू शकतं. बंधूंनो, आपण जर नवीन असाल आमच्या फॅमिलीमध्ये तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आणि बाजूची बेल आयकॉन जर क्लिक केली तर त्याचं नोटिफिकेशनच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती भेटत जाईल. तर मंडळी, पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री क्षेत्र मिरगाव येथे पुढच्या रविवारी. तोपर्यंत या सागराचा आणि आमच्या संपूर्ण टीमचा आपणास प्रेमपूर्वक दंडवत.